नमस्कार मित्रांनो मित्रांनो जर तुमचा घसा दुखत असेल किंवा घशाकडे काही टोचल्यासारखं वाटत असेल घशाकडे काहीतरी अडकल्यासारखं वाटत असेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला काही साधे सोपे घरगुती उपाय सांगणार आहे हे साधे सोपे घरगुती उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घशाकडे ज्या काही कंप्लेंट्स आहेत ज्या काही जो काही तुमच्या घशाकडे जो तुम्हाला त्रास होत आहे तो, तो, हो तो लगेच कमी होणार आहे तेव्हा मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो हे उपाय आधी समजून घेण्याआधी घसा का दुखतो ते आपण थोडक्यात बघूया बघा आपल्याला काही कधी इन्फेक्शन जर जा झालं समजा कोणतंही व्हायरल किंवा बॅक्टेरियल जर आपल्याला इन्फेक्शन झालं तर आपल्याला घसादुखीही होऊ शकते आता आपण बघतोय की सध्या कोरोनाचं चा पॅन्डेमिक चालू आहे आणि या कोरोनाच्या विकारामध्ये सुद्धा म्हणजे समजा एखाद्याला कोविड जर जा झाला तर त्यावेळीसुद्धा सुरुवातीला घसा हा दुखतो आणि नंतर मग इन्फेक्शन हे पुढे वाढत जातं तसंच काही वॅक बॅक्टेरियल किंवा व्हायरल जी इन्फेक्शन असतात फ्लूसारखी इन्फेक्शन असतात त्यामध्ये सुद्धा घसादुखीही होत असते किंवा घशामध्ये अडकल्यासारखं वाटत वाटणं अशा प्रकारच्या कंप्लेंट्स या पेशंट सांगत असतात पण मित्रांनो प्रत्येक वेळी ही घसादुखी इन्फेक्शनमुळेच होईल असं काही नाही बघा कधीकधी आपण थंड पाणी वगैरे पितो फटाफट गटगट थंड पाणी पितो आईस्क्रीम खातो कोल्ड्रिंक पितो किंवा कधी आपण दही खातो किंवा दुधाचे काही गोड पदार्थ असतात जसं पेडा आहे मिठाया आहेत तर ह्या दुधाचे पदार्थ हो। किंवा बासुंदी वगैरे आपण भरपूर काढतो तर अशावेळीसुद्धा आपला घसा दुखायला चालू होतो काय होतं जेव्हा आपल्या पोटामध्ये कफ तयार होतो साम कफ तयार होतो आणि तो घशाकडे जाऊन मग आपल्याला घसादुखीही होत असते आता आपण इथे ओळखणार कसं की आपला जो घसा दुखतो आहे तो इन्फेक्शनमुळे दुखतो आहे की आपण खाण्यामध्ये काही गडबड करतो आहे त्यामुळे आपल्याला आपला घसा दुखा दुखणं चालू होतं आहे तर बघा जेव्हा आपल्याला इन्फेक्शन होतं त्यावेळी आपल्याला घसादुखीसोबतच इतरही काही लक्षणं असतात म्हणजे आपल्याला ताप येतो अंग मोडून येतं डोकेदुखी असते खोकला जाणवतो आपल्या तोंडाची चव गेलेली असते काही खावंसं वाटत नाही भरपूर अशक्तपणा जाणवतो तर अशा प्रकारची जर लक्षणं असतील ना तर तुम्हाला इन्फेक्शन हे झालेलं आहे आता ते व्हायरल इन्फेक्शन पण असू शकतं साधं व्हायरल इन्फेक्शन पण असू शकतं किंवा कोरोनाचं पण इन्फेक्शन असू शकतं आता या ठिकाणी तुम्हाला तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाणं आवश्यक आहे तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन त्या पद्धतीने तुम्हाला औषधंही घेणं भाग आहे परंतु जर तुम्हाला अशी लक्षणं नसतील म्हणजे ताप नाही आहे अंगदुखी नाही आहे आणि जर तुमचा तुम्हाला घशाकडे अडकल्यासारखं वाटतं आहे किंवा थोडंसं घसा सुजल्यासारखं वाटतो आहे तर अशावेळी तुम्ही ही साधी सोपी घरगुती उपाय करू शकता आणि अशावेळी तुम्ही असं सुद्धा समजून घेऊ शकता की कदाचित मी काही खाण्यामध्ये माझ्या गडबड झाले त्यामुळे मला घसा हा दुखतो आहे आता दुसरी गोष्ट अशी की जर तुम्हाला इन्फेक्शन झालं असेल तर तुम्ही हे मी जे आता तुम्हाला पुढे घरगुती उपाय सांगणार आहेत ते उपाय तुम्हाला करायचे नाही आहेत का तर असं नाही जर तुम्हाला ताप असेल इन्फेक्शन असेल तरीसुद्धा हे तुम्ही घरगुती उपाय करू शकता आणि घशाच्या दुखण्यामध्ये या उपायानेसुद्धा तुम्हाला फरक पडेल तेव्हा तुम्हाला तुमच्या डॉक्टरांच्या औषधांबरोबर हे उपाय हे करायचे आहेत आणि जर काही बाकी इतर लक्षणं नसतील इन्फेक्शन नसेल तर तुम्ही ही उपचार हे घरगुती उपचार हे करू शकता आधी हे सोपे घरगुती उपाय सांगण्याआधी मी तुम्हाला थोडेसे आहारातले बदल सांगून देतो बघा जेव्हा आपल्या घशामध्ये दुखणं चालू होतं किंवा घशामध्ये जेव्हा आपल्याला अडकल्यासारखं वाटतं त्यावेळी त्या ठिकाणी साम कफ असा जमा होत असतो तर अशावेळी आपल्याला हलका आहार पचायला हलका असा आहार घेणं आवश्यक असतं एक तीन चार दिवस तुम्ही साधं मुगाची खिचडी किंवा मूगडाळ भात असा आहार घ्या ज्वारीची भाकरी घ्या साधी एखादी भाजी घ्या तळलेले पदार्थ पचायला जड असलेले पदार्थ नॉनव्हेज अंडी दूध फळं असा आहार तुम्ही घेऊ नका साधा सोपा हलका जर आहार तुम्ही एक तीन चार दिवस घेतलात तर तुमच्या ह्या घसाचं दुखणं जे आहे ते लवकर बरं होईल यानंतर तुम्हाला जो पहिला सोपा उपाय जो करायचा आहे तो आहे गुळण्या बघा तुम्ही काय करा एक साधारणपणे एक दोन ग्लास पाणी एका टोपामध्ये घ्या त्यामध्ये एक चमचा हळद टाका आणि एक चमचा त्रिफळा चूर्ण टाका आता बघा त्रिफळा चूर्ण हे आयुर्वेदिक स्टोअरमध्ये सहज मिळतं हे तुम्ही घेऊन या आणि हे जे औषध आहे ना त्रिफळा चूर्ण हे अतिशय उपयुक्त असं औषध आहे नेहमी घरी ठेवावं असं हे आयुर्वेदिक औषध आहे कधीही उपयोगी पडू शकतं तर एक चमचा तुम्ही त्या पाण्यामध्ये हळद टाका एक चमचा त्रिफळा चूर्ण टाका आणि एक पाव चमचा मीठ टाका आणि हे पाव हे जे पाणी आहे ते थोडंसं कोमट करा आणि या कोमट कोमट पाण्याने जेवढं तुम्हाला सोसवेल तेवढं गरम पाण्याने तुम्ही गुळण्या करा एक चांगलं दहा पंधरा मिनटं गोळण्या करा आणि दिवसातून तीन ते चार वेळा तुम्ही ह्या गोळण्या एक तीन दिवस करा बघा या गोळण्याने घशाची सूज जी आहे ती लवकर कमी होताना दिसते यानंतर दुसरा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे घरगुती ते तुम्हाला चूर्ण बनवायचं आहे आणि खायचं आहे आणि ही सगळी चूर्णं जी आहेत तुम्हाला सहजपणे घरामध्ये उपलब्ध होणार आहे तुम्हाला काय करायचं आहे की एक पाव चमचा सुंठ चूर्ण घ्यायचं आहे एका वाटीमध्ये त्यानंतर अर्धा चमचा हळद घ्यायची आहे आणि पाव चमचापेक्षा थोडंसं कमी दालचिनीचं चूर्ण म्हणजे आपल्याकडे दालचिनी जी असते ना ती कुटायची आणि त्याची पावडर बनवायची आणि एक पाव चमचापेक्षा थोडंसं कमी दालचिरणीचे चूर्ण घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा मध घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण करायचं आहे हिची एक पेस्ट होईल आणि ही जी पेस्ट आहे ना ती तुम्हाला बोटाने हळूहळू चाटून खायची आहे दिवसातून तुम्ही तीन चार वेळा हे मिश्रण जे आहे ते चाटून खा एक तीन ते चार दिवसच हे उपाय करायचा आहे आणि एक तीन चार दिवसामध्ये तुमच्या घशामध्ये आराम हा पडायला हवा तेव्हा मित्रांनो तुम्हाला घशासंदर्भात काही अडकल्यासारखं वगैरे वाटत असेल तर हा उपाय तुम्ही जरूर करा यानंतर जर तुमचा घसा दुखत असेल तर तुम्ही जे पाणी पित असणार आहात ना ते साधं पाणी पिऊ नका याऐवजी तुम्ही सिद्ध जल प्या आयुर्वेदामध्ये सिद्ध जलाला महत्त्व आहे कारण सिद्ध जल काय करतं आपल्या शरीरातल्या दोषांचं पचन करतं तर अशावेळी तुम्ही धने जिऱ्याचं पाणी पिऊ शकता काय करा एक दीड लिटर पाणी घ्या एक मोठा टोप घ्या त्यामध्ये दीड लिटर पाणी घ्या आणि त्यामध्ये दोन चमचे धने कुठून टाका आणि पाव चमचा जिरं टाका आणि हे पाणी जे आहे ते थोडंसं उकळा आणि उकळल्यानंतर मग ते पाणी गाळून घ्या आणि दिवसभर हे थोडं थोडं कोमट पाणी तुम्ही पित राहा एक चार पाच दिवस जर तुम्ही हे पाणी पिला तर घशातला जो सरंभ आहे घशातली जी सूज आहे ती लगेच कमी होते तेव्हा मित्रांनो हे जे काही तीन उपाय मी तुम्हाला सांगितले म्हणजे गुळण्या त्यानंतर एक चूर्ण सांगितले तुम्हाला आणि धनेजिऱ्याचं पाणी हे जे तीन उपाय जर तुम्ही केलेत ना तर बघा एक दोन तीन दिवसातच तुमच्या घशाकडे जे काही कंप्लेंट्स तुम्हाला वाटतंय अडकल्यासारखं वाटतंय चिकट कफ आल्यासारखं वाटतं आहे ही जी लक्षणं आहे ना ती लगेच कमी होतील तेव्हा मित्रांनो हे उपाय करून बघा आणि जर तुम्हाला फरक पडला तर खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की टाईप करून कळवा मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईकचं बटन दाबा आणि जर आपण आमच्या आयुर्वेद शास्त्र ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमचा चॅनल जरूर सबस्क्राईब